अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। ग्रामपंचायत निवडणूक 2023 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जामनेर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत। त्याचबरोबर 7 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत। यासाठी 17 ग्रामपंचायतसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी अखेरपर्यंत 94 नामनिर्देशन पत्र दाखल झाले असून सदस्य पदासाठी 587 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत। तसेच दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्राची 23 ऑक्टोबर रोजी छाननी होणार आहे। माघारीची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर असून माघारी अंती वैधरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची निवडणूक 5 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे, तर 6 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती जरी जामनेर तालुक्याचे तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी नानासाहेब आगळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 अनुषंगाने जामनेर तालुक्यामध्ये एकूण 17 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत व 7 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका मान्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर झालेल्या आहेत। काल नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। या शेवटच्या दिवशी जामनेर तालुक्यामध्ये या 17 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी जवळपास 39 नामनिर्देशन पत्र शेवटच्या दिवशी दाखल झालेले आहेत, तर सदस्य पदासाठी 235 नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत। एकूण या 17 ग्रामपंचायतींसाठी कालाखेरपर्यंत सरपंच पदासाठी 94 नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत व सदस्य पदासाठी एकूण 587 नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत। या सर्व दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची दिनांक 23/10/2023 रोजी छाननी होणार आहे। छाननीनंतर माघार ही दिनांक 25/10/2023 रोजी आहे आणि माघारीनंतर जे वैधरित्या निवडणूक लढवणारे उमेदवार जे आहेत त्या अनुषंगाने निवडणूक जी आहे ती दिनांक 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे। या निवडणुकीच्या अनुषंगाने तालुका प्रशासनामार्फत जी आवश्यक जी सर्व तयारी आहे ती तयारी सर्व प्रशासनाची सुरू आहे व निवडणुका या निर्भय व भयमुक्त वातावरणामध्ये सर्व निवडणुका व्यवस्थित होतील या दृष्टीने तालुका प्रशासनाचं नियोजन केलेलं आहे। धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।